कोरोना व्हायरसच्या भीषण परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ज्या नागरिकांच्या हातावर पोट आहे अशा नागरिकांना अन्नधान्यांचा तुटवडा पडू नये म्हणून संत निरंकारी मिशन सेक्टर 21 मधून मानपाडा मनोरमा ब्रांच 875 युनिट ओळा भवनच्या वतीने गरजूंना मुखी हरिभजन भोईर यांच्या शुभहस्ते अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले. या शुभप्रसंगी संचालक विष्णू पाटील, वकील नरेश भोईर हे देखील उपस्थित होते. ज्या गरजू व्यक्तींना जशी मदत लागेल तशी मदत आम्ही निरंकारी मिशनच्या वतीने करत राहू असे आश्वासन यावेळी मुखी हरिभजन भोईर यांनी दिले. देशामध्ये आज कोरोना व्हायरस या महारोगाने थैमान घातलेले आहे, त्यामुळे भारत सरकारने 21 दिवसाचं लॉकडाऊन केलेलं आहे. तरी संत निरंकारी मिशनच्या तर्फे ह्या जनतेला सातसंगत जनतेची उपासमार होत आहे. या उपासमारीमध्ये सातसंगत संत निरंकारी मिशनने धान्य वाटप करून त्यांची गरज भागवलेली आहे. तरी आम्ही आज ह्यांना हे धान्य देत आहोत. सेक्टर 21 ब्रँच 875 ओळा या ब्रँचतर्फे त्यांना हे धान्याचं वाटप आज करण्यात आलेलं आहे. असेच ह्या गरजूंना सातसंगत मिशन हमेशा त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. कारण आज जनता उपासमारीने सातसंगत तळमळत आहे, त्यामुळे मिशनने हा एक उपक्रम राबवलेला आहे आणि राबवत आहे. आणि हे करताना आज बरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळली जात आहे, कुठल्याही प्रकारचा आम्ही धोका पत्करत नाही. सगळ्यांना 1 मीटरच्या दूरीवर उभं करून हे धान्याचं वाटप आम्ही केलेलं आहे. जय हिंद. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा.